बघितलंस तसं हे खूप ताकदीचं माध्यम आहे, घराघरात महाराष्ट्रात पोचता येतं आणि त्यामुळे मजा पण फार येते. केदार सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना एक वेगळा उत्साह आहे, भीती आहे, आदरयुक्त भीती आहे. एकच दिवसाचं शूट झालंय पण आम्ही आत्ता कोल्हापुरात गेलो होतो प्रमोशनसाठी, तर त्या दरम्यान होणाऱ्या चर्चा, कलाकार म्हणून होणाऱ्या चर्चा, सो त्या चर्चांना उधाण आलं होतं चांगलंच. एक फार इंटरेस्टिंग गोष्ट मला ह्या सगळ्या दरम्यान जाणवली, ती म्हणजे की काय रोजचा स्ट्रगल आहे आपला, खूप छोट्या छोट्या गोष्टींमधला स्ट्रगल आहे. पण ना प्रत्येक सामान्य माणूस म्हण किंवा कुठलीही व्यक्ती म्हण, रोज रात्री त्या ह्याने झोपते आणि रोज सकाळी दुसऱ्या दिवशी त्या होपने आणि त्या आशेने उठते आणि परत कामाला लागते. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. कलर्स मराठी वाहिनीवर नवनवीन कार्यक्रम येत आहेत, नवनवीन कार्यक्रम येण्यासोबत एक नवीन नवीन विषयसुद्धा प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. याच सगळ्या वर्दळीमध्ये एक नवा कोरा विषय घेऊन आपल्यासाठी एक नवी कोरी मालिका येते, ती म्हणजे अबीर गुलाल. आणि याच मालिकेतले गोड कलाकार आणि माझी खूप जुनी मैत्रीण, म्हणजे आमचं दरवेळेला असं होतं आपण भेटलो काय आधी कुठे, आपण भेटलो काय आधी कुठे, पायल माझ्यासोबत आहे. पायल, काय सांगशील, किती भारी वाटतंय रेडिओ जॉकी बनून. सगळ्यात आधी नमस्कार. सुरुवात आपली रेडिओ जॉकीच्या वेळेने होऊन जाऊ एकदा. अच्छा, नमस्कार मंडळी. आज आम्ही अबीर गुलालच्या सेटवरती भेटलेलो आहोत आणि तू म्हणालास तसं खूप छान वाटतंय. या माध्यमातून अभिनयाची संधी मिळाली आहे, त्यामुळे थोडं एक दडपण आहे जबाबदारीचं, पण खूप मजा येते आहे. आणि तू म्हणाला तसं आत्ता मी आरजे म्हणून दिसते आहे पण अजून वेगवेगळ्या रूपांमध्ये श्री कामं करत असते, सो ते पण फार इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे फार मजा येते. नाही, मला तोच प्रश्न विचारायचा आहे की ह्याआधी आम्ही पाहिला बघितलं आहे मालिकेमधून, छोट्या रोलमधून किंबहुना सिरियलमधून, सिनेमामधून वगैरे, पण अबीर गुलाल कलर्स मराठी वाहिनीवरची एक फुलफ्लेज मालिका ज्याच्यामध्ये फुलफ्लेज आम्हाला पाहायला दिसणार आहे, किती भारी वाटते, किती दडपण वाटते आणि किती एक्साइटमेंट आहे की चला अब भाई अपने को करना ही है. मालिका मी याआधी कधीच केलेली नाही आहे, ही माझी पहिलीच मालिका आहे. याआधी तू म्हणालास तसं चित्रपट, नाटक अशा आशयाची कामं केलेली आहेत, पण तू म्हणतेस तसं हे खूप ताकदीचं माध्यम आहे, घराघरात महाराष्ट्रात पोचता येतं आणि त्यामुळे मजा पण फार येते. केदार सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना एक वेगळा उत्साह आहे, भीती आहे, आदरयुक्त भीती आहे, म्हणजे जी आपल्याला गुरूंविषयी असते, शिक्षकांविषयी असते तशी. त्यामुळे मी आत्ता म्हणेन की फार मजा येते. जी काही झापडं होती ती सगळी ओपन करून, जे लोक सांगतील ते घेऊन, त्याच्यात तसे बदल करून काम करायचा प्रयत्न आहे. बरं, तर मला तुला विचारायला आवडेल की कालचं नाईट शूट हे खूपच लांबणीचं झालं, म्हणजे 5 वाजता असं एंड झालं असं वाटतं, झाले जो पूर्ण की चला यार लवकर करा रे असं काय झालं, कारण का आम्हाला माहिती आहे की सगळे आलेले, पायल थोडी आरामात आले, काय सांगशील, झोप झाले पूर्ण की नाही अजून, की बाबा चला आता फटाफट करून एसीमध्ये जाऊया. नाही, याचा चेहरा बघून झोप उडाली खरं तर माझी, कारण तो ज्या पद्धतीने प्रश्न विचारतो बापलोकच्या वेळेस, मला माहिती आहे तो मुलाखत घेताना या प्रश्नानंतर त्या प्रश्नावर जंप मारायचा, पण झाली, झोप झाली आहे व्यवस्थित. आणि आमचं प्रोडक्शन हाऊस पण खूप छान पद्धतीने शिफ्ट पण मॅनेज करतं, कारण त्यांनाही माहिती की नव्याने या प्रकारचं काम आम्ही करतो आहे. फिल्मला 15-20 दिवस आपण सलग काम करतो, पण सिरियलला 1-1.5 वर्ष तुम्हाला सलग काम करायचं असतं, त्यामुळे त्यांनी तेवढी आमची काळजी घेतली. बरं, तर प्रोमोमधून आम्ही बघतोय की गायत्री तुझी बहीण किंबहुना तसंच काहीच आम्हाला भासतंय, पण थोडीशी ग्रे शेड आम्हाला तिची दिसते. त्यानंतर ह्यामध्ये अक्षय नावाचा एक ठार वेडा असा कलाकार आहे, ज्याची आता धमाल माझ्या मस्ते आपण मेकअप रूममध्ये बघितले आहे, कसं दोघं एकमेकांसोबत डिबेट करतात. बरं, तर गायत्रीसुद्धा आम्हाला बोलले की आमच्या तिघांचे नितीन डिबेट सुरू असतात, एक पॉईंट निघाला की आमच्या तिघांचे वेगवेगळे पॉईंटवर निघतात. काय सांगशील, किती भारी वाटतंय, दोघं पण तुझ्यासारखे ठार वेडे आहेत, काय सांग. गायत्रीला म्हणजे गायत्री अक्षय दोघंही मला असे तोंड ओळख नव्हती आमची, पण मला माहिती होतं की असे हे कलाकार आहेत आणि गायत्री तर खूप करेक्ट करेक्ट बिग बॉसमधून आपण पाहिलेलं आहे. पण ह्या निमित्ताने आत्ता अजून गायत्री आणि माझं एवढं एकच दिवसाचं शूट झालं आहे, पण आम्ही आत्ता कोल्हापुरात गेलो होतो प्रमोशनसाठी, तर त्या दरम्यान होणाऱ्या चर्चा, कलाकार म्हणून होणाऱ्या चर्चा, सो त्या चर्चांना उधाण आलं होतं चांगलंच आणि खूप सारी बाचाबाची मतांतरं, पण दोघंही भयंकर एनर्जेटिक आहेत. अक्षय आणि माझे तर खूप सारे सीन्स झाले आहेत, आता आम्ही बरेच दिवस 8-10 दिवस झालं आता शूट करतोय दोघं एकत्र. असं असतं ना की तुम्ही जशी ॲक्शन द्याल तशी ती रिॲक्शन पण तुम्हाला तेवढीच मिळत असते, त्यामुळे दोघंही तेवढ्याच तोडीस तोड ते सगळं देतात, त्यामुळे माझ्याकडनं पण ते येतं, त्यामुळे दोघंही खूप कोऑपरेटिव्ह आहेत. आणि काय म्हणतात ते, असं आपलं घर सोडून जेव्हा आपण दुसरीकडे जातो ना, तेव्हा ही माणसं सेटवर जी आपल्याला खूप आपलंसं करून घेतात, तसेच दोघंही आहेत, त्यामुळे खूप छान आनंद आहे मला की मला या दोघांबरोबर काम करता येतं.
मी सुरुवातीला जसं बोललो की कलर्स मराठी वाहिनी हे नवनवीन विषय घेऊन येतच येत आहे, अबीर गुलाल सुद्धा एक नवीनच विषय आहे, कारण का ह्याच्या प्रोमोवरून आम्हाला थोडाफार सुद्धा अंदाज लावता येत नाही आहे. काय सांगशील पायलची नवीन कोणती बाजू किंबहुना पायलची कोणतं नवीन पैलू या मालिकेमधून अबीर गुलालमधून आम्हाला बघायला मिळेल? मला सापडलेलं श्रीबद्दलचं मी एक तुला सांगते की अबीर गुलाल ह्या मालिकेमध्ये श्री हे जे पात्र आहे ना, एक फार इंटरेस्टिंग गोष्ट मला ह्या सगळ्या दरम्यान जाणवली, ती म्हणजे की काय रोजचा स्ट्रगल आहे आपला, खूप छोट्या छोट्या गोष्टींमधला स्ट्रगल आहे. पण ना प्रत्येक सामान्य माणूस म्हण किंवा कुठलीही व्यक्ती म्हण रोज रात्री त्या ह्याने झोपते आणि रोज सकाळी दुसऱ्या दिवशी त्या होपने आणि त्या आशेने उठते आणि परत कामाला लागते. सो श्रीकडनं मला ते खूप इंटरेस्टिंग मिळालं की ठीक आहे आज नाही झालं उद्या करू, उद्या नाही झालं परवा करू, पण ते करत राहणार. करेक्ट, गिवअपच नाही करत ती, शेवटपर्यंत तिथे तडीस नेण्याचा प्रयत्न करते, मग त्याच्यासाठी काय वाटेल ते कष्ट ती करते. सो मला असं वाटतं ती जी आशा आहे ना, तो जो होप असतो, हे फार इंटरेस्टिंग आहे ह्या कॅरेक्टरचं. आणि मग प्रेक्षकांना बघताना पण मला असं वाटतं की ते खूप रिलेट करेल की अरे हां माझं पण आज असं झालं पण नाही मी उद्या करतो. सो ते फार कमाल आहे. बरं, तर अबीर गुलालचा आम्ही प्रोमो बघत आहोत, प्रोमो खरंच खूप भारी आहे. तुमचा दौरासुद्धा महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे प्रमोशनच्या निमित्ताने, खरंच खूप चांगला दौरा निमित्त चालू आहे. काय सांगशील प्रेक्षकांना, काय बघायला मिळेल अबीर गुलालमधून? कारण का जे प्रोमो आहे तोच प्रोमो आम्हाला तसा बघायला मिळेल की फक्त ही झाकी आहे, अजून पूर्ण बाकी आहे. काय सांगशील त्याबद्दल? अबीर गुलाल ही मालिका का पाहावी, तर ह्याची अनेक कारणं आहेत, पण त्यातलं एक महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगते. आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, कितीही मोठे झालो, कितीही यशस्वी झालो, तरी सुद्धा ना कुटुंब हे आपल्याला कायम धरून ठेवतं. म्हणजे एक खूप इंटरेस्टिंग एलिमेंट आहे यातला, तो म्हणजे नशीब. आपण म्हणतो की आपण 99% कष्ट करायचे असतात, पण 1% नशीब, तो योगायोग जुळून येणं, ते सगळं होणं याच्याशी निगडीत ही मालिका. आपण सुद्धा कधी कधी नशिबावर सोडून देतो की अरे चल ना बघू मी केलंय भाई आता जे होईल ते होईल. सो मालिका बघताना मी संध्याकाळी तुम्ही तुमची कामं करून घरातल्या काकू आजी मावशी मैत्रिणी ह्या सगळ्या जेव्हा थुकून येतील, किंवा घरातली कुठलीही व्यक्ती संध्याकाळी बसल्यानंतर छान जेवायला बसायचंय, मग असं कुठली तरी मालिका, अशा प्रकारची कुठली तरी मालिका बघताना त्यांना फार मजा येणार आहे की जी होपफुल आहे, ज्याच्यात खूप ड्रामा आहे, सतत काही ना काहीतरी घडत असतं, आणि मग ते नशिबाशी कशी एकमेकांशी गुंतलेली आहेत, आणि मग कसं अरे इथे आता हे झालं होतं, अरे मग तिच्याबरोबर ते झालंय. सो हे इतकं रिलेट करणार आहे, त्यामुळे मी म्हणेन की तुम्ही ही मालिका नक्की बघा. नाही खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी इकडे थांबतो वेळेच्या भावी. जाता आता धन्यवाद लेट्स मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच, धन्यवाद.